सिंधुदुर्गात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसाला जोर नसला तरी रिमझिम पाऊस बरसला. नोव्हेंबर महिना संपत आला तरी मागील काही दिवसांपासून अधूनमधून पाऊस नित्यानं हजेरी लावतोच आहे. या पावसामुळे बागायतदार मात्र धास्तावले आहेत. या अवकाळी पावसाचा परिणाम आंबा आणि काजू पिकावर होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका हापूस आंब्याला बसणार आहे, कारण पावसामुळे थंडी गायब झाली आहे. मोहर येण्याच्या प्रक्रियेत मोठी बाधा येणार आहे, त्यामुळे नवीन पालवी येणार, त्यामुळे साहजिकच आंबा पीक एक महिना पुढे जाणार आहे. त्याचबरोबर या ढगाळी वातावरणामुळे पिकावर कर्पारोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढणार आहे, तसंच आंब्यावर तुडतुड्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे